स्वागत आहे आपल्या सर्वांचं डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला गणित या विषयावर व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहो जर आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल म्हणजेच एम पी एस सी पोलीस भरती तलाठी एस एस सी रेल्वे भरती आणि बँकिंग तर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगाचा ठरणार आहे वळव्या आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे मी हा माझा भाग एक आहे त्यामुळे या व्हिडिओची सुरुवात मी एकदम बेसिकपासून करत आहो ज्यामध्ये आपण आज पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेमध्ये बेरीज आणि वजाबाकी कशाप्रकारे करायला हवी बघा चारशे चौऱ्याऐंशी अधिक एकशे एक एक बत्तीस चारशे चौऱ्याऐंशी अधिक एकशे बत्तीस एक एक स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला नेहमी जे प्रॉब्लेम दिलेले राहतात ते नेहमी हरिझंटर वेमध्ये राहते म्हणजेच आढव्या पद्धतीने दिलेले राहतात मॅक्झिमम जे लोक आहे ते या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करताना आपल्या रफ शीटवर याची अगोदर उभी मांडणी करतात नंतर त्याला सॉल्व्ह करतात ज्यामुळे त्यांचा खूप टाईम लॉस होतो आपण त्या टाईमला कसं वाचवायचं याचा सुद्धा आपण विचार करूया याला स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमी या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करताना तुम्ही यापुढे मी जी मिठट सांगणार आहोत त्या मेथडचा यूज करा आणि याच्यावर कंटी आणि या मेथडवर कंटिन्यू प्रॅक्टिस करा बघा आपण इथे काय करणार आहोत अंकस्थाना अंकस्थानांची बेरीज करूया अंकस्थानांची बेरीज करू जसे की इथे शेव आणि ते पण आपण शेवटच्या अंकस्थानावरून बेरीज करत करत अगोदरच्या अंकस्थानावर येऊया बघा इथे शेवटचा अंकस्थान चार आहे आणि येथे शेवटचा अंकस्थान दोन आहे या दोघांची आपण बेरीज केली तर आपल्याला ती आलेली आहे सहा लक्षात आलं असेल शेवटचा अंकस्थान इथे चार आणि इथे दोन या दोघांची आपण बेरीज केली आहे ती आलेली आहे सहा नंतर इथे दुसरा जो अंकस्थान आहे तो आठ आहे आणि येथे तीन आहे दोघांची बेरीज अकरा अकराशे आपण इथे एक लिहूया आणि वन कॅरी करूया म्हणजे एक कॅरी करूया आता इथे पहिला अंकस्थान चार आणि इथे पहिला अंकस्थान एक या दोघांची बेरीज करूया म्हणजे पाच आणि त्यामध्ये अगोदर आलेला एक तो ॲड करूया म्हणजेच सहा तर आपला आन्सर आलेला आहे सहाशे सोळा अशा करतो तुम्हाला ही मेथड आवडली असेल नेक्स्ट उदाहरण बघूया तीनशे तेवीस अधिक आठशे चौतीस तीनशे तेवीस अधिक आठशे चौतीस शेवटचा अंक तीन आणि येथे शेवटचं अंकस्थान चार या दोघांची आपण बेरीज करूया ती आलेली आहे सात नंतर सेकंड नंबरचा जो अंकस्थान आहे तो दोन आणि येथे तीन दोघांची आपण बेरीज करूया ती आलेली आहे पाच पहिल्या अंकस्थानांची बेरीज करूया ती आलेली आहे अकरा म्हणजेच आपला आन्सर अकराशे सत्तावन्न नेक्स्ट उदाहरण तीनशे अठ्ठेचाळीस अधिक अकराशे तेवीस तीनशे अठ्ठेचाळीस अधिक अकराशे तेवीस शेवटचा अंकस्थान येथे आठ आहे आणि येथे दोन आहे दोघांची आपण बेरीज करूया ती आलेली आहे अकरा कॅरी करूया पुन्हा इथे सेकंड नंबरचा अंकस्थान चार आहे आणि इथे दोन आहे दोघांची बेरीज करूया ती आलेली आहे सहा त्यामध्ये एक ऍड करूया म्हणजेच सात नंतर पहिला अंकस्थान इथे तीन आहे आणि इथे जो तिसरा अंक स्थान म्हणजेच तिसरा जो आहे तो एक आहे या दोघांची बेरीज करूया ती आलेली आहे चार इथे कोणताच अंक नाही आणि इथे एक आहे त्या दोघांची लिहूया म्हणजेच आपला आन्सर चौदाशे एकाहत्तर आलेला आहे आशा करतो तुम्हाला हा प्रॉब्लेम देखील लक्षात आला असेल नेक्स्ट प्रॉब्लेम पुन्हा बघूया जेणेकरून आपले कॉन्सेप्ट आणखी क्लिअर होणार चौदा हजार आठशे सत्तेचाळीस अधिक पाचशे बारा अधिक आठशे चाळीस याचा अन्सर आपल्याला काढायचा आहे बघा शेवटचा अंक सात इथे दोन आणि इथे झिरो दोघ तिघांची आपण बेरीज करूया ती आलेली आहे नऊ नंतर इथे चार एक पाच पाच अधिक चार नऊ नंतरचं अंक स्थान आठ अधिक पाच तेरा तेरा अधिक आठ एकवीस तेरा अधिक आठ एकवीस एकवीस एक कॅरी एक एक केले दोन नंतर इथे कोणता अंकस्थान नाही इथे कोणता अंकस्थान नाही या दोनला आपण या चारमध्ये ऍड करूया म्हणजेच सहा नंतर एकच राहिलेला आहे तो आपण एक एजिट लिहूया म्हणजे आपला आन्सर आलेला आहे आपला आन्सर आलेला आहे सोळा हजार एकशे नव्याण्णव आशा करतो तुम्हाला हा प्रॉब्लेम देखील लक्षात आलाच असेल वळूया आपण याच मेथडचा यूज आपल्याला सब्ट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी करण्यासाठी सुद्धा होऊ शकते का हे सुद्धा बघूया आणि तुम्हाला तुमच्या रफशीट वर फक्त आणि फक्त आन्सरच लिहायचा आहे आणि जो क्वेश्चन दिला असेल त्याला फक्त डोळ्याने पाहायचा आहे आणि रफ शीटवर आन्सर काढायचा आहे आता बघा चारशे बत्तीस वजा एकशे अठ्ठ्याण्णव आपण वजा बाकी सुद्धा करू शकतो का या मेथडने हे पाहणार आहोत येथे शेवटचा अंक दोन आणि येथे शेवटचा अंक आठ दोन मधून आठ जात नाही तर या दोन साठी आपण हातचा घेऊया तीन कडून म्हणजे हे झालेले आहे बारा बारा मधून आठ गेले चार आता याने हातचा दिलेला होता दोनला तर याच्याकडे आहे दोन दोन मधून नऊ जात नाही तर आपण चारकडून या दोन साठी हातचा घेऊया म्हणजे बारामधून नऊ गेले तीन आता या चारकडे तीन राहिले या तीन मधून एक गेला दोन आशा करतो तुम्हाला वजाबाकी सुद्धा लक्षात आलीच असेल दोनशे चौतीस आपला आन्सर आलेला आहे पुन्हा नेक्स्ट एक्झाम्पल बघा पाचशे बेचाळीस वजा तीनशे अठ्ठेचाळीस पाचशे बेचाळीस वजा तीनशे अठ्ठेचाळीस इथे शेवटचा अंक दोन आणि इथे शेवटचा अंक आठ तर या दोन साठी आपण हातचा सा घेऊया म्हणजे हे झालेले आहे बारा बारामधून आठ गेले चार नंतरचा अंक चार आहे पण याने हातचा दिलेला होता दोनला तर याच्याकडे तीन तीनमधून चार जात नाही तर तीन साठी हातचा घेऊया म्हणजे तेरा तेरामधून चार गेले नऊ आता याने चारला हातचा दिलेला होता म्हणजे याच्याकडे चार चारमधून तीन गेले एक एकशे चौऱ्याण्णव आपला आन्सर आलेला आहे आशा करतो हा प्रॉब्लेम देखील तुम्हाला लक्षात आलंच असेल पुन्हा नेक्स्ट उदाहरण बघा जेणेकरून तुमचा कॉन्सेप्ट आणखी क्लिअर होणार चौदा हजार पाचशे पंधरा चौदा हजार पाचशे पंधरा चौदा हजार पाचशे पंधरा अधिक सॉरी वजा घ्यायचा आहे आपल्याला वजा अठराशे चौऱ्याण्णव चौदा हजार पाचशे पंधरा वजा अठराशे चौऱ्याण्णव शेवटचा अंक येथे पाच आहे आणि येथे शेवटचा अंक चार आहे पाच मधून चार गेले एक आता या एक मधून हा नऊ जात नाही तर या एक साठी आपण हातचा घेऊया या चे पाचकडून तर हे झालेले आहे अकरा अकरा मधून नऊ गेले दोन आता याने या एकला हातचा दिलेला होता तर हे झालेले आहे चार चार मधून आठ जात नाही म्हणून आपण चार साठी हातचा घेऊया या चार कडून म्हणजे हे झालेले आहे चौदा चौदा मधून आठ गेले सहा याच्याकडे तीन आहे या तीन मधून एक गेला दोन आणि इथे कोणताच अंक नाही तो एक आपण एज इट इज लिहूया म्हणजेच आपला आन्सर बारा हजार सहाशे एकवीस आलेला आहे आशा करतो तुम्हाला हा प्रॉब्लेम देखील लक्षात आला असेल नेक्स्ट पाहूया आपण यामध्ये आपण अधिक आणि वजाबाकी या दोघांचा जो मिक्स प्रॉब्लेम येतो त्याला आपण या पद्धतीने सॉल्व करू शकतो का हे सुद्धा आपण पाहणार आहोत बघा चौदाशे वीस वजा सातशे वीस अधिक अठरा यामध्ये हा या मिक्स प्रॉब्लेम आहे ज्यामध्ये वजाबाकी सुद्धा करायची आहे आणि बेरीज सुद्धा करायची आहे तर बघा याला कशा पद्धतीने करायचं अगोदर आपण जे बेरजेवाले आहे त्यांची आपण अगोदर बेरीज करूया नंतर त्या बेरजेच्या अंकामधून वजाचा अंक वजा, वजा करूया लक्षात आलं असेल बघा इथे झिरो आणि बेरजेचा अंक पुन्हा एक कोणता आहे अठरा अठरा मधला अंक शेवटचा आठ या दोघांची बेरीज केली ती आलेली आहे आठ आणि या आठ मधून वजाचा अंक वजा करूया म्हणजेच झिरो वजा, वजा केले तर आपल्याला आठच प्राप्त होणार आहे नंतर इथे दोन आणि एक तीन या तीन मधून दोन ला वजा करायची आहे म्हणजे एक आता इथे कोणताच अंक नाही तर या चार मधून सातला वजा करायची आहे चार मधून सात जात नाही म्हणून काय करूया आपण पुढच्या समोरच्या अंकाकडून त्याच्यासाठी हातचा घेऊया म्हणजे ते झालेले आहे चौदा चौदा मधून सात गेले सात आपला आन्सर आलेला आहे सातशे अठरा नेक्स्ट उदाहरण पुन्हा बघा ज्यामध्ये अशाच प्रकारचं मिक्स प्रॉब्लेम राहणार नऊशे अठरा वजा सातशे बावीस याला आपण सॉल्व्ह करूया बघा इथे शेवटचा अंक म्हणजेच आपण येथे पहिले प्लस प्लस वाले प्लस प्लस वाले अंकांची बेरीज करूया नंतर वजाचा अंक त्यामधून वजा करूया त्या येथे प्लसमध्ये म्हणजे येथे बेरजेवाला अंक कोणता आहे पंधराशे बेचाळीस आणि नऊशे अठरा अगोदर यांच्या अंकामधून शेवटचा अंक पाहूया दोन अधिक आठ दहा दहामधून दोन गेले आठ नंतर चार अधिक एक पाच पाचमधून दोन गेले तीन नंतर पाच अधिक नऊ चौदा चौदामधून सात गेले सात येथे अंक नाही येथे अंक नाही राहिला फक्त एक तर आपला आन्सर आलेला आहे सतराशे अडतीस नेक्स्ट एक्झाम्पल पुन्हा पहा जेणेकरून तुमचा कन्सेप्ट आणखी चांगल्या प्रकारे क्लिअर होणार अकराशे एकोणपन्नास वजा चारशे अठ्याहत्तर अधिक नऊशे पंधरा वजा एकशे बहात्तर यामध्ये आपण अगोदर बेरजेवाल्यांची बेरजेवाल्या अंकांची ॲडिशन करूया नंतर वजावाल्या अंकांची ॲडिशन करूया आणि त्याला बेरजेवाल्या अंकामधून वजा करूया आपण बघा वजा वजा म्हणजेच अधिक होतो आपण दहावीमध्ये पाहिलं होतं वजा वजा अधिक पण जो साईन आहे जो साईन आहे तो कोणता यूज करायला हवा वजा आशा करतो तुम्ही हे पाहलंच असेल दहावीमध्ये तर आपण त्याच गोष्टीचा येथे यूज करणार आहोत येथे शेवटचा अंक अगोदर आपण प्लस अंकांची बेरीज करूया नंतर वजावाल्या अंकांची बेरीज करूया आणि त्याला प्लस अंकामधून वजा करूया फॉर एक्झाम्पल बघा इथे नऊ अधिक पाच नऊ अधिक पाच झालेले आहे चौदा आणि येथे या दोघांची बेरीज करूया ही दहा चौदा मधून दहा गेले चार चौदा मधून दहा गेले चार नंतर चार अधिक एक पाच आता इथे बघा या दोघांची जेव्हा आपण ऍडिशन करतो तेव्हा ती येणार आहे चौदा तर चौदाशी एक इथे द्या आणि चार तर पाच मधून चार गेले एक नंतर एक अधिक नऊ दहा आणि इथे आपण एक कॅरी केलेला होता वजामध्ये तो झालेला आहे पाच पाच अधिक एक सहा दहा मधून सहा गेले चार आता याच्याकडे चा सुद्धा अंक नाही याकडे सुद्धा अंक नाही याकडे सुद्धा अंक नाही येथे एकमेव एकच राहिलेला आहे तो आपण एज इट इज लिहूया तर आपल्याला आन्सर भेटणार आहे चौदाशे चौदा आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्ही ही मिठड कंटिन्युअस प्रॅक्टिसमध्ये जर ठेवली तर तुम तुमची स्पीड सुद्धा वाढणारच आहे आणि तुम्हाला फक्त आणि फक्त रफ शीटवर आन्सरच काढायचा आहे तुमचा टाईम खरोखर इथे वाचणार आहे जर आपण या पद्धतीचा यूज केला तर या पद्धतीला कंटिन्युअस प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला या गोष्टीचा फायदा होणार आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक बटनला सुद्धा क्लिक करा थँक्यू